वयाची 65 गाठलेल्या अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या कान्हेरी सरप गावचे मधुकर सरप हे गेल्या 10 वर्षांपासून सेंद्रिय शेती करतायत. सध्या ते आपली संपूर्ण 20 एकर शेती सेंद्रिय पद्धतीनं कसत आहेत. रासायनिक शेती तंत्रामध्ये निविष्ठांचे वाढलेले भाव आणि हवामान बदलाच्या संकटानं ते त्रस्त होते. अशा मध्ये त्यांनी अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जाऊन सेंद्रिय शेतीची माहिती घेतली आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांना दिसून येतोय. याच्या अगोदर जे रासायनिक खताचे भाव आणि निविष्ठांचे भाव भरपूर असल्यामुळे आणि आपल्याला होणाऱ्या शेतमालाला बाजारात भाव नसल्यामुळे ही शेती परवडत नव्हती. म्हणून मी पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विभाग किंवा इतर ठिकाणी जे सेंद्रिय शेतीचे कार्यक्रम चालत होते त्याचा मी यापासून अनुभव घेतला आणि त्याची माहिती जाणून घेतली आणि गेल्या 10 वर्षापासून हा सेंद्रिय शेतीचा उपक्रम मी राबवत आहो. सेंद्रिय शेतीचा अभ्यास केल्यानंतर सरप यांनी गेल्या 10 वर्षात टप्प्याटप्प्यानं आपली एकत्र कुटुंबातली 20 एकर शेती रसायनमुक्त केली आहे आणि यासाठी त्यांनी देशी गायींचं संगोपन सुरू केलंय. देशी गायींच्या शेण गोमूत्रापासून त्यांनी गांडूळ खत, नाडे तसंच जीवामृत यासारख्या निविष्ठा बनवून त्यांचा वापर सुरू केलाय. त्यामुळे रासायनिक खतं आणि औषधांवरील 1,00,000 रुपयांच्या खर्चामध्ये बचत साधण्यात त्यांना यश आलंय. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या वापरापेक्षा त्यांना सेंद्रिय तंत्रानं उत्पादकता वाढवण्यात यश आलंय. हा सुरुवातला आम्ही काळी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करतो आणि गांडूळचे बेड आहेत माझ्याकडे गांडूळ खताचे, गांडूळ खत तयार करतो आणि ते जमिनीतही वापरतो, घरच्या शेतीतही वापरतो, शेणखतही वापरतो. माझ्याकडे 10 ते 12 जनावर आहेत आणि सगळे देशी गाई आहेत माझ्याकडे. त्यांच्यापासून जे निघणारं जे मूत्र असते गोमूत्र ते आम्ही साठवतो आणि खत हे गांडूळ खत, कंपोस्ट खत वापरतो. त्याच्यानंतर येतो आपला कीड बंदोबस्ताचा प्रश्न, त्याच्या त्याकरता आम्ही गोमूत्र, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर आणि यांनी कीड अटकली नाही तर दशपर्णी अर्क नावाचं आम्ही दशपर्णी अर्क तयार करतो. पेरणीनंतर 15 ते 1 महिन्यानं जीवामृत, पंचगव्य यासारख्या गोष्टीचा आम्ही उपयोग करतो. सरप यांच्याकडे आज 10 ते 12 देशी गायी आहेत. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यासारख्या सेंद्रिय निविष्ठांमुळे त्यांची शेती आज खऱ्या अर्थानं विषमुक्त झाली आहे. आज त्यांच्या शेतात हळद, सोयाबीन, तूर तसंच तेलबियांची अनेक पिकं आहेत आणि या पिकांची वाढ आणि उत्पादन समाधानकारक आहे. खर्चामध्ये मोठी बचत साधत त्यांनी ही गोष्ट साधली आहे. त्यांच्या या कामाचा त्यांना 2014 साली सरकारनं सेंद्रिय शेती भूषण हा पुरस्कार देऊन गौरवही केलाय. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आहेत आणि सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जे विषमुक्त अन्न भेटते खायला, त्यानंतर तुमच्या पर्यावरणाचं संतुलन राखल्या जाते, पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे केल्या जाते, अनेक त्याच्यापासून आजार होत नाहीत, बऱ्याच गोष्टीचा फायदा आहे. आणि जमिनीत जी आहे, जमिनी मऊ झाली, भुसभुशीत झाली, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्याकरता सेंद्रिय शेती भरपूर फायद्याची आहे. सेंद्रिय शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून मधुकर सरप आणि 15 ते 20 शेतकऱ्यांनी मिळून एका शेतकरी विज्ञान मंडळाची स्थापना केली आहे. गट करून त्यांनी ग्राम बीजोत्पादन मोहीम राबवली. यामध्ये ब्रीडर बियाणांपासून सर्टिफाईड बियाणं तयार केली जातात. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं मिळून काही प्रमाणात तरी रोगराईपासून मुक्तता या शेतकऱ्यांना मिळतीये. ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम नावाचा कार्यक्रम आहे, तो आम्ही 7-8 वर्षापासून राबून राहिलो. त्याच्यामध्ये ब्रीडर बियाणं आणून फाउंडेशन तयार होते आणि फाउंडेशन जर मिळालं आम्हाला तर त्याच्यापासून सर्टिफाईड बियाणं तयार होते. आणि याच्यामध्ये एक अट असते किंवा जे ज्या व्हेरायटीला 10 वर्ष झाले नाहीत, म्हणजे नवीनच संशोधन आहे, नवीनच हे झालं, रिलीज झालं, तेच बियाणं वापरा लागते. त्याच्यामुळे त्याच्यावर येणाऱ्या रोगराई ह्या कमी असतात. आणि तो कार्यक्रम राबवत असताना आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं मिळते, त्याच्यापासून त्यांचंसुद्धा उत्पन्न वाढते. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून मधुकर सरप यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीवर भर देणं गरजेचं आहे. रसायनमुक्त शेती केली तरच उद्याच्या भारतातल्या शेती आणि माणसाचं आरोग्य टिकणार आहे. सरप यांच्या शेती तंत्राचं अनुकरण करणं आज काळाची गरज बनली आहे. अकोल्याहून कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.